दरवेळी औरंगाबादला आणि मराठवाड्यावर हे अन्याय का होत आहे? हे जे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आंतरराष्ट्रीय दर्जेची जे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश होणार होती ते औरंगाबादला मिळाली होती, मग आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे आता की हे युनिव्हर्सिटी आपण पुण्याला शिफ्ट केलेली आहे. का केली, कुणाच्या दबावामुळे केली आणि कोणी केली हे महत्त्वाचं आहे. आपण गप्प बसणार आहे का हे निर्णय झाल्यावरही? कारण सत्तेमध्ये बसलेले लोक जे आहे, शिवसेना असू द्या, त्यांची सरकार आहे की औरंगाबाद आमचा गड आहे आणि औरंगाबादच्या विकासासाठी आम्ही खूप काही करणार आहे. तुम्ही इतके मोठे मोठे जे इन्स्टिट्यूट जे औरंगाबादला मिळाले होते तर तुम्ही पडवून नेत आहे दुसऱ्या राजनैतिक पार्टी आणि आपण गप्प बसलेले आहे. मला लोकांना हात जोडून हे विनंती करायची आहे की आपण एकदा तरी बाहेर या ना. आपण आपलं जे रोष आहे ते सरकारला दाखवण्यासाठी, आपण एक प्रदर्शन करण्यासाठी की नाही आम्ही हे युनिव्हर्सिटी औरंगाबादला होती आणि औरंगाबादलाच राहायला पाहिजे. मग मी सगळं स्पोर्ट्स मॅन जे खेळाडू आहे, स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन्स आहे आणि सामान्य लोक आहे त्यांना विनंती करतो की बुधवारी 28 जुलैला आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर दुपारी 1 वाजता एक धरणा आंदोलन करत आहे, आम्ही निदर्शन करणार आहे. आणि त्यामध्ये आमची अपेक्षा अशी आहे की औरंगाबादवर प्रेम करणारे लोक जे आहे ते सगळे लोक तिथे येतील. कोणत्याही राजनैतिक पक्षाचा हे कार्यक्रम नसून आपण सगळं औरंगाबादकर म्हणून आपण सगळं तिथे यावं. कारण हे फक्त पहिल्यांदा असं झालं आहे असं नाही आहे. जेव्हा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स महाराष्ट्राला एक देण्यात आलं होतं ते औरंगाबादला मिळालं होतं, तर त्यावेळी सरकार कोणाची होती?